या रेल्वेच्या रुळांवरून रेल्वे, रेल्वे धावतानाचा आवाज काळजीपूर्वक ऐका ही रेल्वे ज्या रुळांवरून जाते आहे त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल बरोबर हे रूळ सलग नाहीत त्यांच्यामध्ये काही फटी आहेत सांगू शकाल का असं का बरं आहे आपण स्थायू द्रव आणि वायुरूप पदार्थांमधील औष्णिक प्रसरणाबद्दल शिकलो आहोत तापमापीमधील अल्कोहोलचे प्रसरण होते आणि तापमापीच्या नळीमध्ये ते वर चढते हवेला उष्णता दिली तर तिचे घनीय प्रसरण होते म्हणजेच आकारमान वाढते ज्याच्यामुळे या गरम हवेची घनता तिच्या आजूबाजूच्या हवेपेक्षा कमी होते ती गरम हवा वर जाऊ लागते घनपदार्थांमध्येही औष्णिक प्रसरण होते रेल्वे रूल आणि पुलांमध्ये यासाठीच फटी असतात ज्यामुळे तापमान बदलांनुसार ते सहजपणे प्रसरण किंवा आकुंचन पाहू शकतात वेगवेगळे पदार्थ वेगवेगळ्या प्रमाणात प्रसरण पावतात हा ॲल्युमिनियमचा पत्रा या कागदाला चिकटवला आहे आता ही ॲल्युमिनियमची पट्टी जर तापवली तर ती पट्टी एका दिशेने वाकडी होते उष्णता दिल्यावर होणाऱ्या ॲल्युमिनियम आणि कागदाच्या प्रसरणाच्या प्रमाणात फरक आहे या प्रसरणाचे कारण काय बरं असेल स्थायू अथवा घन पदार्थांमध्ये अणू किंवा रेणू हे अत्यंत जवळ घट्ट बांधले गेलेले असतात त्यांना उष्णता दिल्यावर त्यांच्यातील गतिज ऊर्जा अणू किंवा रेणूंना एकमेकांपासून दूर ढकलते असे एकमेकांच्या शेजारच्या अणुरेणूंना ढकलल्यामुळे त्यांच्यातील अंतर थोडेसे वाढते त्यामुळे पदार्थांच्या संपूर्ण आकारमानावर परिणाम होतो किंवा त्यामुळे संपूर्ण पदार्थांचे आकारमान वाढते त्याचप्रमाणे कोणत्याही एका विशिष्ट दिशेनेच प्रसरण होते असे नसून ते सर्व दिशांना होते आता हा एक ॲल्युमिनियमचा रॉड किंवा दांडा घेऊन मी तो एका लाकडी स्टँडला जोडते रॉडचे एक टोक घट्ट जोडले आहे त्यामुळे ते आता हळणार नाही म्हणजेच ॲल्युमिनियमचा रॉड आता एकाच दिशेने प्रसरण पाहू शकतो आता ही एक सोपी यंत्ररचना आपण दुसऱ्या टोकाला जोडूया यामुळे ॲल्युमिनियमच्या रॉडचे लहानसे प्रसरण पट्टीवर मोजता येईल जर मी या टोकाला या पद्धतीने ढकलले तर दर्शक काटा वर जातो आता या रॉडला मी पाच मिनिटे तापवते तापवल्यामुळे त्याचे प्रसरण होते याला ॲल्युमिनियम रॉडचे रेशीय प्रसरण असे म्हणतात प्रसरणामुळे ॲल्युमिनियमचा रॉड तर्फेला ढकलतो ज्यामुळे पट्टीवरील दर्शक काटा वर जातो रॉड थंड झाल्यावर आकुंचन पावतो दर्शक काटा पुन्हा खाली येतो आपल्याला माहितीच आहे की वस्तूंचे प्रसरण सर्व दिशांनी होते जर ॲल्युमिनियमचा पत्रा तापवला तर हा स्टीलचा चेंडू त्याच्या भोकातून जाईल का हो तापवल्यामुळे ॲल्युमिनियमच्या पत्र्याचे सर्व दिशांनी प्रसरण होईल आणि हा चेंडू आर पार जाण्याएढे त्याचे भोक मोठे होईल आपण याआधी पाहिले आहे की रॉड आणि पट्टी एका किंवा दोन दिशांना कसे प्रसरण पावतात मी हा ॲल्युमिनियमचा ठोकळा घेतला त्याला उष्णता दिल्यावर तो सर्व दिशांना प्रसरण पावतो आहे हे तुम्ही कसे तपासाल स्थायू पदार्थ तापवल्यावर त्या पदार्थाला मिळालेल्या उष्णतेने होणाऱ्या तापमानातील बदलाच्या प्रमाणात ते प्रसरण पावतात रेशीय औष्णिक प्रसरणांक हा पदार्थाचा गुणधर्म आहे पदार्थाला उष्णता दिल्यावर त्या पदार्थाची कमाल मर्यादा अर्थात तो पदार्थ जास्तीत जास्त किती प्रसरण पावेल हे दर्शवणारा अंक म्हणजेच औष्णिक प्रसरणांक तापमानामुळे लांबीत होणारा बदल डेल्टा एल काढू शकतो डेल्टा एल बरोबर लांबी गुणिले तापमानातील बदल गुणिले रेशीय औष्णिक प्रसरणांक लांबीच्या दुपटीच्या प्रमाणात क्षेत्रफळ वाढेल तर लांबीच्या तिपटीच्या प्रमाणात घनफळ वाढेल स्थायूंप्रमाणेच द्रवांचेही प्रसरण होते हे अल्कोहोल ठेवलेले भांडे जर मी तापवले तर त्यातील अल्कोहोलची पातळी वाढेल घन पदार्थांप्रमाणे द्रव पदार्थांचा घनीय औष्णिक प्रसरणांक असतो या काचेच्या बाटलीच्या तोंडावर मी हा फुगा लावते आता मी जर ही बाटली गरम पाण्यात ठेवली तर काय होईल काचेचे तापमान आणि पर्यायाने आतल्या हवेचे तापमान वाढेल त्यामुळे हवेचे प्रसरण होईल बाटलीचे प्रसरण होणे शक्य नसल्याने ही हवा फुग्यामध्ये जाईल आणि फुगा फुगेल आता मी एका खोडरबराच्या सहाय्याने काचेच्या बाटलीला बूच लावणार आहे आपण एक पी व्ही सी पाईप घेऊन त्याने हे गोल आकारात कापूया फुग्याच्या ऐवजी हे रबराचे बूच म्हणून लावूया आता मी जर ही बाटली मोठ्या भांड्यात ठेवली आणि त्यात गरम पाणी घातले तर काय होईल काचेच्या बाटलीतील हवेचे उष्णतेमुळे प्रसरण होईल आता बाटलीला लावलेल्या बुचामुळे ही हवा बाहेर येऊ शकणार नाही बाटलीतील हवेचा दाब वाढत जाईल थोड्या वेळाने रबराचे बुच उडून पडेल किंवा थोड्या वेळाने एकदम बुच निघून जाईल यावरून असे लक्षात येते की वायूला उष्णता मिळून बाटलीमध्ये दाब निर्माण झाला वायूला उष्णता दिल्यास दाब कसा निर्माण होतो हे आता आपण अनुरूपण किंवा फेट सिम्युलेशन हे वापरून शिकूया या भांड्यात मी थोडा वायू घेते भांड्याचे झाकण घट्ट बसवले आहे प्रेशर दाबमापी म्हणजे गेज हा भांड्याच्या आतील दाब दर्शवतो भांड्याच्या आतील दाब आपण बघू शकतो वायूचे घनफळ आकारमान आहे तेच ठेवले आहे आता जर मी हे भांडे तापवले तर काय होईल बरोबर आतील दाब वाढेल आणि परिणामी झाकण उडून पडेल वायूवरील दाब कायम ठेवून आपण त्याचे प्रसरण मोजू शकतो या घनीय प्रसरणांकाला स्थिर दाब प्रसरणांक असे म्हणतात सारांश आपण स्थायू पदार्थ द्रव वायुरूप पदार्थाच्या प्रसरणांवर उष्णतेचा काय परिणाम होतो याची चर्चा केली तुमच्या सभोवतालच्या पदार्थांवर उष्णतेचा काय परिणाम होतो ते आता तुम्ही शोधा आव्हान तुमच्या आईकडे धातूच्या झाकणाचे काचेचे भांडे किंवा बरणी आहे त्याचे झाकण खूपच घट्ट बसले आहे आणि तिला ते उघडता येत नाहीये तुम्ही सुद्धा खूप प्रयत्न केला तरी तुम्हाला ते उघडता येत नाहीये अशा वेळी तुम्ही ते सहजपणे उघडण्यासाठी काय कराल हा एक फुगा घेऊन ॲल्युमिनियमच्या कॅनला जोडूया हा कॅन मी उकळत्या पाण्यात ठेवला तर काय होईल तुम्ही स्वतः करून बघा आणि तुमची निरीक्षणं तुमच्या मित्राला सांगा त्यामागील शास्त्रीय कारणांची चर्चा करा पारिभाषिक शब्द गतीज ऊर्जा दर्शक काटा आकुंचन रेशीय औष्णिक प्रसरणांक औष्णिक प्रसरणांक घनीय औष्णिक प्रसरणांक प्रेशर दाबमापी गेज